आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे माझ्या या मित्राची. माझ्या या मित्राला ना ही एक ऑफिसमध्ये त्याच्या एक मुलगी होती, ती भयानक आवडायची, प्रचंड त्याला ही मुलगी आवडायची. ही वॉज इन लव विथ दिस लेडी. खूप आवडायची, ठीक आहे, अगदी मनापासून खूप आवडायची. पण आता इथे प्रॉब्लेम काय होता की या मुलीला ना मराठी कळत नव्हतं, या मुलीला हिंदी कळत होतं आणि इंग्लिश कळत होतं. आता प्रॉब्लेम असा झाला की तिच्याबरोबर बोलणार काय, बोलणार तरी कसं, कारण याला तरी येत आहे फक्त मराठी आपल्या पठ्ठ्याला. तर हा माझ्याकडे आला, मला म्हणतोय की काहीतरी टिप्स दे ना, मला ना या मुलीला ना इम्प्रेस करायचं आहे, मला ही मुलगी खूप आवडते, काहीतरी टिप्स दे किंवा मी तिचं कौतुक कसं करू, तिला इम्प्रेस कसं करू, म्हणजे ती माझी ॲटलिस्ट मैत्रीण तरी होईल. सो फ्रेंड्स, ही अशी सिच्युएशन या मुलाची आणि या मुलीची तुमची सुद्धा होऊ शकते किंवा झालीही असेल. कदाचित तुम्हाला एक मुलगी आवडत असेल किंवा मुलगा आवडत असेल आणि तिला इम्प्रेस कसं करायचं आहे, तिला कॉम्प्लिमेंट्स कशा द्यायच्या आहेत, म्हणजे तिची प्रशंसा कशी करायची आहे किंवा त्याचं कौतुक कसं करायचं आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला जर येत नसेल ही गोष्ट, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमच्या अगदी कामी येणार आहे. तर आता मी या माझ्या मित्राला काय म्हटलं की हे बघ, ठीक आहे तुला कॉम्प्लिमेंट्स वगैरे द्यायचे आहे, तुला ती मुलगी खूप आवडते, पण अरे सुरुवात कशी करणार तू, हाय हॅलो तरी म्हण, तुझं नाव तरी तिला सांग, तिला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. सो मी याला काहीतरी अशा टिप्स दिल्या आणि त्या टिप्स त्यांनी चक्क फॉलो केल्या. सो बघूयात आता ही मुलगी माझ्या मित्रावर इम्प्रेस झाली आहे का नाही, बघूयात कोणती वाक्य त्यांनी वापरली. पहिले माझा हा मित्र जो आहे तो तिला भेटला आणि त्यांनी विचारलं, हाय हाऊ आर यू डुईंग. त्यांनी काय विचारलं, माझा हा मित्र त्या मुलीला भेटला आणि त्यांनी विचारलं, हाय हाऊ आर यू डुईंग, म्हणजे तू कशी आहेस. तर हिचा रिप्लाय असा आला आणि त्या मुलीचा रिप्लाय काय आला, हे डू आय नो यू. डू आय नो यू चा अर्थ काय होतो, मला तू माहिती आहेस का किंवा मी तुला ओळखते का, हे डू आय नो यू. त्याच्यावर त्यांनी तिला काय रिप्लाय दिलाय बघूया. तिच्या रिप्लायवर माझ्या मित्राने असा रिप्लाय दिला, वेल आय वर्क इन युअर ऑफिस बट इन अ डिफरंट डिपार्टमेंट. म्हणजे ओके, मी तुझ्या ऑफिसमध्येच काम करतो पण एका वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. त्यांनी असं एकदम स्टाईलिश वेनी म्हटलंय, वेल आय वर्क इन युअर ऑफिस बट इन अ डिफरंट डिपार्टमेंट. सो त्याला असं इथे म्हणायचं होतं की मी तुझ्याच ऑफिसमध्ये काम करतो पण वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो म्हणून तू मला ओळखत नाही आहेस. आता ह्याच्यावर ही मुलगी काय म्हटली बघूया. माझ्या मित्राला मग ती मुलगी विचारते, ओ आय सी व्हॉट्स युअर नेम. ओ आय सी व्हॉट्स युअर नेम याचा अर्थ असा होतो. आणि बाय द वे, बाहेर खूप पाऊस येतोय, त्यामुळे तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी. सो कमिंग बॅक टू दिस, म्हणजे ती काय म्हटलीये, ओ अच्छा तुझं नाव काय आहे, ओ आय सी व्हॉट्स युअर नेम. सो ह्याच्यावर तो काय रिप्लाय देतो, तुम्हाला तर माहितीच आहे मुलं कशी असतात आणि तसाच माझा हा मित्र होता. त्याला ऑलरेडी या मुलीचं नाव माहिती होतं, ॲड्रेस माहिती होता, ती कुठून आली आहे सगळे डिटेल्स माहिती होते. सो जेव्हा तिने त्याला विचारलं, ओ आय सी व्हॉट इज युअर नेम, तेव्हा त्याने तिला असं उत्तर दिलं, माय नेम इज राज अँड यू मस्ट बी टीना, राईट. त्यांनी काय विचारलं परत एकदा बघा, माय नेम इज राज अँड यू मस्ट बी टीना, राईट. याचा अर्थ काय होतो, माझं नाव राज आहे आणि तुझं नाव टीना असेल, बरोबर ना. माझं नाव राज आहे आणि तुझं नाव टीना असेल, बरोबर ना. वाव, मुलगी इथेच थोडीशी इम्प्रेस झाली की अरे त्याला माझं नाव पण माहिती, मला हा माहिती पण नाही आहे मुलगा. आता ती काय म्हणते, मुलगी तर अर्धी शॉकमध्ये गेली आहे की अरे माझं नाव याला कसं काय माहिती. त्याच्यावर ती म्हणते, वाव यू नो माय नेम, म्हणजे वाव तुला माझं नाव माहिती आहे, वाव यू नो माय नेम, तुला माझं नाव माहिती आहे. याच्यावर माझा मित्र पण हुशार, लगेच त्याची दुसरी लाईन रेडी होती. काय होती, त्याच्यावर तो लगेच आता चान सोडत नाही. ती म्हटली आहे यू नो माय नेम वगैरे, कॉन्वर्सेशन चालू आहे, संभाषण सुरू आहे. माझा मित्र लगेच म्हणतो, येस यू लुक ग्रेट टुडे, हो तू आज छान दिसतेस, खूप छान दिसतेस, खूप मस्त दिसतेस, यू लुक ग्रेट टुडे. वाव बढिया, हिला तर मस्तच झाला. त्याच्यावर शी ब्लशेस अँड सेज थँक्स. आता
ब्लशेस म्हणजे काय, जेव्हा तो म्हणतो यू लुक ग्रेट टुडे, तू खूप छान दिसतेस आज, खूप मस्त दिसतेस, त्याच्यावर शी ब्लशेस म्हणजे थोडीशी ती लाजते आणि थँक्स असं म्हणते. ब्लश म्हणजे लाजणे, ब्लश म्हणजे मुलींचा मेकअप मधला ब्लश नाही जो इथे ते लावतात, आपण मराठीत रूज पावडर म्हणतो तो ब्लश नाही, ब्लश इथे म्हणजे थोडीशी ती मुलगी लाजली आहे. शी ब्लशेस अँड सेज थँक्स. झालं, माझ्या मित्रांनी हिला थोडस लाजलेलं पाहिलं, त्यांनी पुन्हा एकदा चान्स न सोडता तो तिथेच थांबला नाही, त्यांनी त्याचं कॉन्व्हर्सेशन पुढे नेलं, संभाषण पुढे नेलं आणि त्यांनी काय विचारलंय बघा. वुड यू लाईक टू कम फॉर अ मूव्ही विथ मी, त्याने तिला लगेच विचारलं, तुला माझ्या बरोबर सिनेमाला यायला आवडेल का? वुड यू लाईक टू कम फॉर अ मूव्ही विथ मी, माझ्या बरोबर तुला सिनेमाला यायला आवडेल का? वुड यू लाईक, आवडेल का? वुड यू लाईक टू कम फॉर अ मूव्ही विथ मी. थोडीशी सुधारणा झाली माझ्या मित्रामध्ये, आधी तर तो असे शब्दही बोलू शकत नव्हता वुड यू वगैरे, आणि आता एकदम वुड यू लाईक टू कम फॉर अ मूव्ही विथ मी. पण आता बघा, ही मुलगी पण हुशार होती, कोण हा कुठला आलाय तिच्या ऑफिसमधला तिला माहिती नाही, नाव आत्ताच भेटला आणि लगेच मूव्ही करता विचारलं. सो तिला काही जायची इच्छा नव्हती, युजली असं मुली कोणावर पण जात नाहीत. सो तिचं उत्तर जरा निगेटिव्ह होतं, पण त्याला मी सांगून ठेवलं होतं की निगेटिव्ह उत्तर जरी मुलीचं आलं तरी ते पॉझिटिव्हमध्ये कसं करायचं. तर पहिले तर हिचं निगेटिव्ह उत्तर बघूयात, ती काय म्हणतीये. आता तिचं असं उत्तर येतं, नो ऍक्च्युली आय डोंट लाईक वॉचिंग मूवीज. ह्याचा अर्थ काय होतो की नाही, खरं तर मला सिनेमा बघायला आवडत नाही. तिला बहुतेक आवडत होतं पण जस्ट तिला त्याच्याबरोबर जायचं नव्हतं म्हणून तिने असं उत्तर दिलं असं मला वाटतंय. पण बघा ती काय म्हणतेय, नो ऍक्च्युली आय डोंट लाईक टू वॉच मूवीज. आता इकडे बघा फ्रेंड, ऍक्च्युलीचा अर्थ इथे होतो खरं तर मला सिनेमा बघायला आवडत नाही, खरं तर म्हणजे ऍक्च्युली, ऍक्च्युली आय डोंट. आता डोंट तुम्ही म्हणाल डोंट काय हे तर आम्हाला माहीत नाही, डोंट म्हणजे डू नॉट. डू नॉटचं एक जेव्हा आपण शॉर्ट असं इंग्लिशमध्ये बोलतो कॉन्ट्रॅक्शन म्हणतात त्याला, पण तेव्हा बट हे दोन शब्द आहेत. आणि इकडे काय करतो आपण, डू नॉटमधला पुढचा जो एनओटीमधला ओ आहे ना तो काढून टाकतो आणि त्याच्याऐवजी आपण इथे वर्ण असं स्वल्पविरामसारखा ॲपॉस्ट्रॉफी लावतो. सो म्हणतो आपण म्हणताना डू नॉट नाही म्हणत, आपण क्विकली म्हणताना डोंट असं म्हणतो. आणि तुम्ही पण असंच म्हणून बघा, समोरच्यावर एक वेगळे इम्प्रेशन पडेल डू नॉट लाईकपेक्षा डोंट लाईक, आय डोंट लाईक, आय डोंट लाईक. ठीक आहे, तसंच ती म्हणते नो ॲक्च्युली आय डोंट लाईक टू वॉच मूवीज. अजून एक मला या वाक्यामध्ये असं सांगायचं आहे की तुम्ही म्हणाल की आय डोंट लाईक टू सी मूवीज, तर सी मूवीज असं आपण कधीही म्हणत नाही. आपण दरवेळेस टी व्ही बघतोय किंवा सिनेमा बघतोय तर आपण दरवेळेस वॉच, वॉच हा शब्द वापरतो. वॉच म्हणजे आपलं घड्याळ नाही, वॉच म्हणजे बघणे. सो आय डोंट लाईक टू वॉच मूवीज असं ती म्हणते. ठीक आहे, थोडंसं ह्याचं हार्ट ब्रेक होतं की अरे यार एवढं मी हिच्याकरता इंग्लिश शिकलो, एवढं बोलले आणि ही मला म्हणते आता यायचं नाही पिक्चरला. तो म्हणतो ठीक आहे चला आता वेगळं काहीतरी ट्राय करूया. सो तो काय म्हणतो, हा माझा पठ्ठ्या, हाही हुशार, ठीक आहे पिक्चरला नाही म्हटलीये काय, आता तसाही लंच ब्रेक झाला आहे, हे सगळं त्याचं संभाषण ऑफिसमध्ये सुरू आहे, त्याच्या लंच ब्रेकमध्ये सुरू आहे, तो एकदम सेफली गेम खेळतो. तो काय विचारतो, ओके वुड यू लाईक टू हॅव लंच विथ मी. तो काय विचारतो, ठीक आहे मग तुला माझ्याबरोबर जेवायला आवडेल का. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं आहे आपण मराठीत सगळीकडे जेवण म्हणतो, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, 4 वाजता भूक लागली आपण खातो त्यालाही जेवण, पण लंच आपण म्हणतो जेव्हा आपण दुपारी जेवतो, इंग्लिशमध्ये त्याला लंच म्हणतात. सो तो काय विचारतो, ओके वुड यू लाईक टू हॅव लंच विथ मी. ठीक आहे पिक्चरला तर तू नाही म्हटलीस, ओके बट वुड यू लाईक टू हॅव लंच विथ मी, तुला माझ्याबरोबर जेवायला आवडेल का. बास एवढं त्यांनी विचारलं आणि चक्क ही मुलगी त्याला हो म्हटली, ठीक आहे आता लंच ब्रेक झालाच आहे तर तुझ्याबरोबर मी जेवते. सो शी सेज येस. सो इकडे ती म्हणते येस लेट्स गो अँड हॅव लंच, चल जाऊयात आणि जेवून येऊयात, लेट्स गो अँड हॅव लंच. माझा मित्र एकदम खुश झाल्याच्या नंतर, एकदम मस्त त्याला वाटलं की चला आपण मुलीला लंचला नेलं, त्याची ॲटलीस्ट ती फ्रेंड झाली. त्यांनी या संभाषणामध्ये काही वाक्य वापरली होती जसं की यू लुक ग्रेट टुडे किंवा वुड यू लाईक टू कम फॉर अ मूवी. सो मी तुम्हाला सांगणार आहे एका मुलीचं तुम्ही कौतुक कसं करू शकता, तिची प्रशंसा कशी करू शकता, म्हणजे हाऊ यू कॅन गिव्ह कॉम्प्लिमेंट्स टू अ गर्ल इन इंग्लिश. मी एकदम पटकन
सांगणार आहे बघूयात क्विक सेंटेन्सेस. आता बघा मी इकडे काही सेंटेन्सेस लिहिली आहेत. ही सेंटेन्सेस म्हणजे वाक्य मी माझ्या मित्राला पण सांगितलं होतं की कुठलं तरी तू एक ना एक तरी वापर म्हणजे ही मुलगी इम्प्रेस होईल. आता ती वाक्य काय बघूयात. तुम्ही मुलीला कॉम्प्लिमेंट कसं करू शकता, तिचं कौतुक किंवा प्रशंसा कशी करू शकतात हे बघूयात. पहिलं सेंटेन्स आहे यू लुक नाईस टुडे किंवा यू लुक ग्रेट टुडे म्हणजे तू खूप छान दिसतेस, मस्त दिसतेस. यू लुक नाईस टुडे, यू लुक ग्रेट टुडे. दुसरं वाक्य आहे आय लव युअर स्माइल. तुम्हाला जी व्यक्ती आवडतीये, मुलगा असू दे मुलगी असू दे, तुम्हाला जर कॉम्प्लिमेंट करायची आहे की मला तुझी स्माइल आवडते, आय लव युअर स्माइल. स्माइल म्हणजे माहितीये ना, याला स्माइल म्हणतात. आय लव युअर स्माइल, मला तुझी स्माइल खूप आवडते. तिसरं वाक्य मी इथे लिहिलेलं आहे द ड्रेस लुक्स स्टनिंग ऑन यू. स्टनिंग हे तुम्ही युजली मुलीला म्हणू शकतात की हा ड्रेस तुझ्यावर भारी दिसतोय. आपण म्हणतो ना एकदम झकास, एकदम मस्त. मी इथे झकासच लिहिते. स्टनिंग, स्टनिंगचं स्पेलिंग सुद्धा बघा, एस टी यू एन एन आय एन जी, स्टनिंग ऑन यू. चौथी कॉम्प्लिमेंट तुम्ही काय देऊ शकता एका मुलीला, व्हॉट अ लवली नेकलेस. नेकलेस म्हणजे गळ्यातला. आता बघा ती मुलगी एवढी आवरून तुम्हाला भेटायला आली आहे, तिने तिच्या गळ्यात घातलंय, हे बघा किती सुंदर आहे तिच्या गळ्यातलं. आणि एवढंच नाही, तिने इयरिंग्स पण घातलेत, तिने तिचे झुमके विंके जे काय असतील ते पण घालून तुम्हाला भेटायला आली आणि तुम्ही कॉम्प्लिमेंटच दिली नाही, मुलीला किती सॅड वाटेल. सो व्हॉट यू कॅन से इज व्हॉट अ लवली नेकलेस, गळ्यातलं किती सुंदर आहे तुझं नेकलेस, किती सुंदर आहे. किंवा तुम्ही असं म्हणू शकता दीज इयरिंग्स लुक नाईस ऑन यू. इयरिंग्स म्हणजे कानातले. दीज इयरिंग्स लुक नाईस ऑन यू, हे जे कानातले आहेत तुझ्यावर खूप छान दिसत आहेत. दीज इयरिंग्स लुक नाईस ऑन यू, हे ऐकून मुलगी तर खुश होईलच डेफिनेटली. आता बघा तुम्ही असंही म्हणू शकता यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल टुडे. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल टुडे. यू आर लुकिंग म्हणजे तू दिसतेस, कशी दिसतेस, व्हेरी ब्युटिफुल. आज टुडे, आज तू खूप छान दिसतेस. यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल टुडे. पण मला असं वाटतं की हे वाक्य सगळेच म्हणतात, अशी कॉम्प्लिमेंट मुलींना किंवा मुलांना सगळेच म्हणतात. तुम्हाला जर अजून थोडं एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हायचं असेल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे आगळं वेगळं तुम्हाला काही कॉम्प्लिमेंट द्यायचं असेल, तर तुम्ही नेक्स्ट कॉम्प्लिमेंट मी जी लिहिली आहे ती देऊन बघा. दॅट इज हाऊ डू यू लुक सो ब्युटिफुल ऑल द टाइम. परत सांगते ऐका, हाऊ डू यू लुक सो ब्युटिफुल ऑल द टाइम म्हणजे आपण प्रश्न विचारल्यासारखा पण करतोय ह्या मुलीला आणि तिला कॉम्प्लिमेंट पण करतोय. तू रोजच इतकी सुंदर कशी दिसतेस, हाऊ डू यू लुक सो ब्युटिफुल ऑल द टाइम. ऑल द टाइम म्हणजे नेहमीच, कायम. मी म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं ऑल द टाइमचं मीनिंग, पण मी परत एकदा सांगते ऑल द टाइम इज कायम, नेहमी. तू नेहमीच इतकी सुंदर कशी दिसते हे ऐकून मुलगी मात्र नक्की इम्प्रेस होईल, तिलाही कॉम्प्लिमेंट आवडेलच. बघा तुम्ही नेक्स्ट तुम्ही असं म्हणू शकता यू हॅव अ लवली व्हॉइस. लवली व्हॉइस आपण कधी म्हणतो, जेव्हा आवाज सुंदर असतो, गोड आवाज आपण म्हणतो ना, तर स्वीट व्हॉइस आपण म्हणण्यापेक्षा लवली व्हॉइस म्हणजे किती गोड आहे तुझा आवाज, तुझा आवाज खूप गोड आहे, यू हॅव अ लवली व्हॉइस. ह्यानी तर थोडंफार इम्प्रेशन होईलच. तुम्हाला त्या व्यक्तीचे डोळे आवडत आहेत, आता डोळ्यांचं कौतुक इंग्लिशमध्ये कसं करणार. I love your eyes, they look so bright and pretty. I love your eyes, मला तुझे डोळे आवडतात, they look so bright and pretty. Bright म्हणजे असं एकदम तेजस्वी, ते किती तेजस्वी आणि छान सुंदर दिसतात. I love your eyes, they look so bright and pretty. आता जे लास्ट कॉम्प्लिमेंट आहे ती माझी फेवरेट कॉम्प्लिमेंट आहे. थोडंसं इंग्लिश पण तुम्हाला येतं, समोरच्या व्यक्तीला कळेल आणि इम्प्रेशन तर नक्की पडेल आणि इम्प्रेस होईल डेफिनेटली. बाकी आहे स्पेंडिंग टाइम विथ यू इज द हायलाइट ऑफ माय डे. पुन्हा सांगते ऐका, स्पेंडिंग टाइम विथ यू म्हणजे तुझ्याबरोबर वेळ घालवणं इज द हायलाइट ऑफ माय डे. म्हणजे दिवसातला जो वेळ मी तुझ्याबरोबर घालवलाय
तो इतका सुंदर होता की दॅट इज द हायलाईट ऑफ माय डे. तुझ्याबरोबर घालवलेला वेळ खूप सुंदर होता. स्पेंडिंग टाइम विथ यू, स्पेंडिंग टाइम म्हणजे वेळ घालवणे. स्पेंडिंग टाइम विथ यू इज द हायलाईट ऑफ माय डे. फ्रेंड्स, इथे तुम्हाला मी 10 वेगवेगळे कॉम्प्लिमेंट्स दिले आहेत. काही ड्रेसवर आहेत, काही इयरिंग्सवर आहेत, काही व्हॉइसवर आहेत, काही आईजवर आहेत. सो तुम्ही हे 10 कॉम्प्लिमेंट्स जे आहेत ते जर तुम्ही पाठ केले, पाठ म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर अर्थ कळला असेल की कसं एखाद्या मुलाला किंवा मुलीला कॉम्प्लिमेंट करायची आहे, कसं तिचं कौतुक किंवा प्रशंसा करायची आहे, तर हे तुम्हाला नक्की जमेल. अँड द गर्ल ऑर द बॉय विल बी इम्प्रेस्ड, ट्रस्ट मी. सो तुम्ही घरी नक्की प्रॅक्टिस करा. आधी तुम्ही म्हणून बघा की कसं तुम्हाला एखाद्याला इम्प्रेस करायचं आहे, आणि मग तुम्ही त्या व्यक्तीसमोर जाऊन कुठलं तरी 1-2 वाक्य ट्राय करा, आणि मग ट्राय केल्यावर मला कमेंट करून सांगा की ते वाक्य वर्क झाली का नाही झाली. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर आवडत असेल आणि कळत असेल मी तुम्हाला जे सांगते आहे, तर स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या म्हणजे मी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि शेअर करा. जेवढे जेवढे तुमचे फ्रेंड्स आहेत त्यांना इंग्लिशमध्ये कॉम्प्लिमेंट्स देता येत नाही आहे गर्ल्सना, हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मी भेटेन तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश.